किचन छोटं असो वा मोठं असो पण ते छान दिसण्यासाठी वेल ऑर्गनाइज करणं गरजेचं असतं. हॅलो, मी प्रियंका. मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की कशाप्रकारे मी किचन काउंटर टॉप ऑर्गनाइज केलेला आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी लाईटवरची शेगडी आहे. या लाईटच्या शेगडीला खूप पावर असते आणि त्याच्यामुळे जी किचनची खालची फरशी असते ती मेंचट होते. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे की किचनची जी फरशी आहे त्याच कलरची सेम फरशी किंवा तेच मार्बल मी शिल्लक होतं ते मार्बल मी शेगडीच्या खाली यूज केलेलं आहे ती फरशी मी या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे डायरेक्टली किचन मेंचट न होता ही फरशी मेंचट होते आणि किचन मेंचट झाल्यानंतर ते क्लीन करणं पण खूप अवघड जातं. तर मग अशा वेळी काय केलेलं आहे, मी ही शेगडीच्या खाली जी फरशी ठेवलेली आहे ही फरशी आपण इझिली क्लीनही करू शकतो आणि पुसूनही घेऊ शकतो. त्यामुळे शेगडीच्या खाली मी अशा प्रकारे ही फरशी यूज केलेली आहे. या ठिकाणी मी वॉटर बॉटल ठेवलेली आहे. इथे लाईटचा बोर्ड आहे. या बोर्डच्या खाली मिक्सर आणि शेगडी ठेवलेली आहे. मिक्सरवरती जेव्हा आपण वाटण करतो तर त्यावेळी भांड्यामधून जर वाटण बाहेर आलं तर ते मिक्सरवरती तर सांडतंच पण ते किचनवरती पण सांडतं आणि त्यावेळी किचनची फरशी क्लीन करायला आपल्याला अवघड जातं. म्हणजे पूर्ण ते मिक्सर काढा, तिथून मग आपला वेळ पण जास्त वाया जातो. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी मी मिक्सरच्या खाली आपण केकसाठी जो केक बेसबोर्ड यूज करतो तो ठेवलेला आहे आणि त्याच्याखाली एक लाकडाची फळी ठेवलेली आहे. जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये काहीतरी म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही वाटण वगैरे वाटू तर ते डायरेक्टली किचनच्या फरशीवर सांडणार नाही, ते डायरेक्टली फळीवरती सांडेन किंवा या बोर्डवरती सांडेन आणि ते आपण इझिली काढून क्लीनही करू शकतो. या ठिकाणी मी दोन ऑर्गनायझर ठेवलेले आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील. या ऑर्गनायझरमध्ये मी स्पून ठेवलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही चॉपिंग बोर्ड, ट्रे किंवा डिश ताट हे सगळं ठेवू शकता. या ठिकाणी तुम्ही कप अडकवू शकता. त्याच्यानंतर या ऑर्गनायझरमध्ये मी काही कंटेनर्स ठेवलेले आहेत जे आपल्याला डेली यूजसाठी लागतात. मग त्याच्यासाठी तुम्ही असे ऑर्गनायझर्स घेऊ शकता. कारण काय होतं की डायरेक्टली किचनवर ठेवलेलं पण छान दिसत नाही आणि पसारा पण खूप दिसतो. मग आता इथे जसं की तेलाचा, तूप, लोणचं, आलं जे आपल्याला चहासाठी लागतं हे सगळे कंटेनर्स मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि या ठिकाणीही तुम्ही स्पून ठेवू शकता. या ठिकाणी मी पळपोट, तवा हे ठेवलेलं आहे. इथे तुम्ही ताटही ठेवू शकता. खाली तुम्ही कबशीचे जबशा आहेत त्याही ठेवू शकता. या कॉर्नरवरती मी टी, शुगर, कॉफीचे कंटेनर्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कुटाचं कंटेनर, लोणचं हे सुद्धा कंटेनर्स या ठिकाणी मी ठेवलेले आहेत. इथे माझ्याकडे 3 बर्नरचा गॅस आहे आणि त्याच्यावरती विंडो आहे. तर त्या विंडोमध्ये मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक मनी प्लांट ठेवलेला आहे. तर तुम्ही असे अनेक प्लांटही तिथे ठेवू शकता. प्लांट्समुळे आपलं किचन खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. या ठिकाणी भांडी घासून ठेवलेली रॅक आहे. या ठिकाणी वॉशबेसिन आहे. वॉशबेसिनच्या वरती पाण्याचा फिल्टर आहे. या ठिकाणी एक कॉर्नर आहे. त्या कॉर्नरवरती काय केलेलं आहे, ही जी बास्केट तुम्हाला दिसते ही बास्केट आपण बटाटे कांदे ठेवण्यासाठी यूज करतो. तर ही बास्केट अशीच होती, पडूनच होती. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, क्लिनिंग बॉटल असतील, स्प्रे असतील, सोप असतील, ब्रश असतील हे सर्व त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. त्याच्या शेजारी हे जे कंटेनर आहे या कंटेनरमध्ये छोटे ब्रश असतील, क्लिनिंग आणि वॉश बेसिन ॲक्सेसरीज ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी वॉश बेसिनसाठी लागणारे ब्रश असतील, वायपर असतील हे सगळं इथे अडकवून ठेवलेलं आहे. या ठिकाणी एक कचऱ्यासाठी बकेट ठेवलेली आहे. या ऑर्गनायझरमध्ये सोप आणि स्कॉच ब्राईट आणि स्पंज ठेवलेले आहेत जे की आपल्याला भांडी घासण्यासाठी लागतात. तर अशा प्रकारे तुम्हीही तुमचं किचन टॉप काउंटर ऑर्गनाइज करू शकता. या टिप्स फॉलो करून तुम्हीही तुमचं किचन ॲट्रॅक्टिव्ह आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला हे किचन काउंटर टॉप ऑर्गनायझेशन कसं वाटलं ते कमेंट्समधून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.